जुन्नर तालुक्यातली पिकं संकटात सापडलेली आहेत आणि परिणामी शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था धोक्यात आलेली आहे. नेमकं काय घडलंय पाहूयात याच संदर्भातला हा रिपोर्ट. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील बागायती शेती धोक्यात आली आहे. या दोन तालुक्यातल्या नद्यांवर बांधलेल्या 65 कोल्हापुरी बंधाऱ्यात धरणांचं पाणी न सोडण्याचा निर्णय सरकारनं घेतला, त्यामुळे पावसाचं जेवढं पाणी साचेल त्याच पाण्यावर बागायतीचं सिंचन होणार आहे. या निर्णयामुळे बारमाही घेण्यात येणाऱ्या पिकांवर संकट येणार आहे, शिवाय शेतकऱ्यांची अर्थव्यवस्थाही धोक्यात आली आहे. आम्हाला जर पाणी नाही द्यायचं आणि हे पाणी जर MIDC ला द्यायचं असेल तर मग त्याचा फायदा काय? आम्हाला त्या पाण्यापासून जर अडवत असेल तर ह्या जीआरचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो आणि सामान्य शेतकरी म्हणून सुद्धा आम्ही रस्ते उतरणार आहोत. उकडीचं पाणी कॅनॉलनं सोडणार असून शेतकऱ्यांना पाण्याचं नियोजन करावं लागेल असं पाटबंधारे प्रशासनानं सांगितलंय. या बंधाऱ्यांचा कुकडी प्रकल्पामध्ये तत्वतः म्हणजे समावेश करण्याबाबत किंवा फेरजल नियोजन जे काही कुकडी प्रकल्पाचं आता करायचं आहे त्यामध्ये या बंधाऱ्यांना पाणी सोडण्याबाबत तत्वतः शासनाने मान्यता दिलेली आहे. परंतु जेव्हा कुकडी प्रकल्पाचा चतुर्थ सुप्रमा होईल आणि त्याला मंजुरी मिळाल्यानंतर आपण त्याला अधिकृतरित्या सोडू. कुकडीचं पाणीवाटप धोरण न बदलल्यास मोठं जन आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी दिलाय. आज आपण नियत मार्गानं शांततेच्या मार्गानं आपलं निवेदन देत आहोत आणि वरिष्ठांशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि समजा त्याच्यातून यश नाही आलं तर मग जो काही संघर्ष करावा लागेल तो संघर्ष करायला आम्ही सगळेजण तयार आहोत. या निर्णयानं हजारो शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडणार आहे, त्यामुळे कुकडीच्या पाण्यावरून जन आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता आहे. रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर.